पिंडी जाता आहे ज्याच्या चारही बाजू ही तांब्याची तार गुंडाळलेली असते. बटर चालू केले असता या वेगळ्यांमधून विद्युतधारा प्रवाहित होते जी आपल्या लोखंडी गाभ्याला चुंबकीय बनवते, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच विद्युत चुंबक. चुंबकत्व प्राप्त झाल्यावर हा लोखंडी गाभा या हातोडीला जोडलेल्या लोखंडी पट्टीला आपल्याकडे ओढून घेतो, ज्यामुळे हातोडी या टोलवर आदळते. परंतु लोखंडी पट्टीच्या पुढे येण्यामुळे या स्थानावरील विद्युत संपर्क तुटतो. विद्युत परिपथ खंडित झाल्यामुळे लोखंडी गाभ्याचे चुंबकत्व नष्ट होते आणि लोखंडी पट्टी पुन्हा तिच्या मूळ स्थानावर येते. दीडशे चार कधी वेगवेगळ्या प्रकार असे लावलेले आहेत. तर या प्रत्येक प्रयोगात अतिशय सोपे सोपे प्रयोग आहेत. आपल्याला सांगे माहिती नसतं की विद्युत घटताना तुम्ही पाहिले व्हिडिओ तर कशी वाचते, प्लस त्या दिवस रात्र कसे होतात, अशा प्रकारे मानवाचा शरीराची रचना आहे किंवा नळ आहे काही अशा पद्धतीने त्यात पाणी पिल्यानंतर जे कसं चालतो लागेल तसं आपण ते काढू एकत्र या रूम मध्ये बसणार नाही त्यासाठी मी केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे आरसा आहे, मॅजिक आरसा आहे, आरसा आहे, फुलांची रचना आहे, असे बरेचसे प्रयोग आहेत. लागला एक स्टाक आहे कोणी सगळ्यांचा बघा त्यामध्ये दिले आणि प्रत्येक चार्ट वर प्रयोग आहे त्याच्या खाली चार्ट आहे, त्या चार्ट वरती बार कोड सुद्धा आहे आणि क्यू आर कोड आहे. त्या क्यू आर कोडला जर स्कॅन केलं तर तो फील्ड वरती तुम्हाला इथं दिसतोय, अशा प्रकारची अतिशय सुंदर अशी प्रयोगशाळा आहे. आपल्या मला वाटतंय या भागातील एक वरदान म्हणावं लागेल महाराष्ट्र शासनाने दिलेलं. आपल्या पूर्ण जिल्ह्यासाठी 19 लॅब मंजूर केलेले होते, त्यातली सोलापूर शहरामध्ये 4 केलेत, त्यातले आपल्याला एक मिळालेली आहे. सगळ्यांना उपयुक्त ठरेल मला वाटतं, मुलांनी त्याचा आस्वाद घ्यावा. सर मी माहिती सांगतील, काय अडचण आली तर मी तर आहे, आमचे सर आहेत विज्ञानाचे, ते माहिती सांगतील. सगळे बघा दिवस रात्र आहे, ग्रह आहे, प्रत्यक्ष तुम्हाला बघायला मिळेल हे लक्षात घ्या. आवाज आहे, ध्वनी आहे, ध्वनी वेगळे कसे निघतात, हे काटा आहे, साधी सिंपल कन्सेप्ट आहे. हे वजन काटा दुकानामध्ये कसा असतो त्याचं हे कशा पद्धती आहे त्याची माहिती आहे. लहान लहान प्रयोग आहे बघतो बघा, हे उभा राहिलेले असते काठेवर, त्यासाठी कारण काय, तुम्हाला कधी प्रश्न पडला का, अशा प्रकारचे दिवस 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 कसे उभा राहतात त्याची माहिती तिथे दिलेली आहे खाली. या खाली खेळ्यावरती कसे उभा राहतात, हे असे लहान लहान प्रयोग आहेत. त्या पद्धतीने बघा वेगवेगळ्या दर्शन बल आहे, खरबडीत रस्ता आहे, मेडियम स्वरूपाचा आहे आणि एकदम प्लेन रस्ता आहे. त्यामध्ये कोणती टाकून सोडायचे, अंतर सेमच आहे, फक्त रस्ता बदलला, मार्ग बदललेला, मग त्यामध्ये गती वेगवेगळी असेल तिन्ही लक्षात येईल. पकडी आहे त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे एकच रंग आहे याच्यावरती, पण आपण सप्त रंगाचा एक रंग कसा आपल्या दिवसाला दिवसा फक्त पांढराच रंग दिसतो, ऍक्च्युली तिथं सप्त रंग त्याच्यात पकडी करून सिद्ध केली आहे. ते आपल्याला ते फिरल्यानंतर लक्षात येईल. मॅजिक आहे की इलेक्ट्रिक मॅजिक आहे, विमानामध्ये वापरतो गॅसने वापरतो, लावल्यानंतर बल्ब लावल्यानंतर लक्षात येईल, कागद फिरायला लागतो, असं बरेच आहे. हा एक 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 बघा, डीएनएच मॉडेल आहे सर, विशेष म्हणजे डोळ्याची प्रतिकृती आहे मुलांना जवळून म्हणजे हे बघायला डायरेक्ट डोळा बघा डोळा कसा असतोय याच्या आंतररचना बाह्यरचना कशी आपल्याला लक्षात येते. बरं सगळे प्रयोग बघूया.
थोडा 5-10 मिनिट आम्हाला उशीर लागेल. तीन कोट्या नीट लक्ष द्या, तीन कोट्या मी एका रस्ता वेगवेगळा आहे पण रस्त्याची लांबी सेम आहे. सेम आहे. कुणी चौकर द्यायचा प्रयत्न केला. हा जो आहे तो सगळ्यात लवकर लवकर आहे. सगळ्याच उतार सारखे आहे, लांबी सारखे, परंतु स्पीड सारखे. कारण काय हात लावून बघितला एक आपले मौर असत आणि हा जो रोड आहे थोडा किंचित रफ आहे. हा मात्र खूपच खडबडीत आहे. म्हणजे जितका रस्ता खडबडीत असेल तेवढा आपला वेग कसा होणार आहे, कमी होणार आहे. जेवढा रस्ता मऊ असेल जितकं घर्षण जास्त तेवढी गती कमी होत असते. बघा आपण ब्रेक लावतो म्हणजे काय करतो सायकल, तर आपण त्याला त्याच्याशी घासतो. तो ब्रेक आपल्या त्या रिंग बरोबर घासतो. रिंग बरोबर घासल्यामुळे त्याची गती ब्रेक म्हणजे एक प्रकारे घर्षण करून त्याचं काम करून त्याची स्पीड कमी करतात. ते तर आपण त्याच रिंगला तेल लावा घर्षण कमी होईल. ब्रेक लागतात अरे म्हणजे मग रस्ता आता बघा काही काही मोठे मोठे यात्रेमध्ये असे स्वामी आपल्याला बघायला भेटत खेड्यावर चालतो म्हणजे खेडे मदत पडत. त्यामुळं मला कुठल्या एका भागावरती जास्त जोर पडत, एका भागावरती जोर न पडल्यामुळे मला हे टोचत नाही. आपल्याला ते चमत्कार वाटायला लागतं बाबा बाबा त्या घेऊन चालले बाबा खेळावरती जात असं काय होत दिवस असतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि इकडे बाजूला रात्र म्हणजे रात्र झाले की नंतर काय येतो दिवस, दिवस झाले की नंतर काय येतो रात्र आपल्या सगळ्यांना माहित आहे. थोडं फिरवतो वेगळे कलर होते. आता थोड्या वेळाने बघायचं कोणता कलर आहे, कलर सांगा कुठला कलर आहे, काय कुठला कलर आहे पांढरा. म्हणजे काय सगळे कलर आपल्याला तरी हे असले ह्याच्यात आपल्याला पांढरा दिसतो, परंतु नुसता तो पांढरा आहे का, पांढरा हा कलर सुद्धा 7 कलर मिळून झालेला आहे. लक्षात येते तुम्हाला दिसत. आता बघा हळूहळू एक 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 त्यातला रंग दिसायला चालू होतो. सात रंग आपल्याला दिसायला लागले का झालं रे असं हवेचा दाब फार नाही म्हणजे हवेला सुद्धा दाब असतो आपल्याला लक्षात येतो. या दाबामुळे वस्तू वर जातात. बघा इकडे ओढीचे बघा तोडायचा प्रयत्न केला त्यावेळेस ते वाजले पडला खाली पडला रे पृथ्वीवर असलेलं हा जो हव्याचा दाब आहे तो उलट त्याला वरती मारतोय. माणसाचं हृदय केवढा असत, माणसाचं हृदय आपल्या हाताच्या मुठी एवढा असत. माणसाचं हृदय केवढं आहे आपले हात एवढ्याच लागत. प्रत्येक माणसाने आपली पूड धरायची. आपलं हृदय केवढं आहे तर बघायचं असेल तर फक्त मोठे एवढा आकार
म्हणजे आपण जसं जसं मोठे होऊ तसं तसं आपला हात मोठा होणार आहे आणि त्याच पद्धतीनं हृदयाचा आकार सुद्धा आपल्या शरीराप्रमाणे काय होणार आहे वाढणार आहे. इथं बघा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याचा सगळ्यांना काढून बघते ना म्हणजे कृत्रिम डोळा आहे मागे काय सगळ्या त्याची दुसरी बाजू आता केलं होतं आपला मेंदू आहे कॉम्बिनेशन दिसते बघा जितकं जवळ दे माझा कलर तुम्हाला एवढे वेगळे बघायला मिळेल याच्यामध्ये सध्या पाणी नाही आहे त्यामुळे आपल्याला दाखवत आहे उलट पाणी कसं जात एका बाजूला तुम्हाला दृष्टीशास्त्राच्या आपल्या बघायला येईल एका बाजूला पोपट आहे दुसऱ्या बाजूला काय पिंजरा आहे कुठली आपली प्रतिमा डोळ्यामध्ये जे चित्र आहे ते सेकंदाचे 10 तुकडे केले सेकंद केवढा असतो एक म्हणे पण सेकंद होतो त्याचे 10 तुकडे केले तर एक तुकडा म्हणजे 1/10 सेकंद एवढेच जे काय होत असते प्रतिमा आपल्या डोळ्यावर त्याच्यापेक्षा जर ते स्पीड मध्ये गेलं तर आपल्याला ते सगळं एक वाटायला नीट बघा पोपट कुठं आहे का व्हायला लागलंय मी बघेपर्यंत मागचं चित्र पुढे यायला लागले ते बघेपर्यंत पुन्हा पुढच ते दोन्ही चित्र काय व्हायला लागले एक व्हायला लागले कारण काय त्याची स्पीड 1 सेकंदाच्या 10 वेबच्या पेक्षा जास्त आहे त्यामुळे आपल्याला लक्षात वाईन मिल म्हणजे पवन चक्की म्हणजे काय जे हवेच्या याच्यावर जो पात्र फिरतात त्याच्यापासून जी ऊर्जा तयार होते पवन ऊर्जा म्हणतात त्याला. इकडे बघा आता आपण कृत्रिम इथं दिलेलं आहे इथं हवा याच्यावरती मारतोय मी त्याच्यामुळे काय होतंय पंखा फिरतोय आणि त्याच्यापासून आपल्याला वीज निर्माण होते म्हणजे लाईट लागणार आहे बघा बघा तसं कमी होईल तशी लाईट कमी होईल जसं वाढेल तशी लाईट जास्त म्हणजे सगळ्या रंगांची निर्मिती पांढऱ्या रंगामधून झालेली आहे कळलं का मेन प्रॉपर रंग कोणता आहे पांढरा कुणी शोधून काढलं
कोण शोधले हे आता हे जे पॉइंट आहे हा बघा त्याच्यामध्ये हे दोन मोठे बरोबर आहे तसंच सारखंच आहे बरोबर आहे परंतु जाण्याचे मार्ग याचे वेगवेगळे बरोबर आहे की नाही त्याचे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आता हे जे आहे तुम्हाला कसं दिसतो सरळ आहे हे कसं दिसतो तुम्हाला हाच कळगे असलेला आता आता बघा सांगा याच्यामधला कुठला प्रवास आहे किंवा कुठली कुठली पटकी जाईल बरं हा कोण सांगतोय का बरं हे जाईल आता बघा हा बघा सर आता पट्टी ठेवायला लागले एकदा सोडतात हात काढ रे आता कोण सांगेल अजून एकदा करू निरीक्षण करा दोन्ही एकदा सोडतायत बघा त्याला गती मिळेल ना तीव्र उतार असल्यामुळे म्हणजे हा जो सरळ भाग आहे त्याला काही गरज पडली नाही परंतु याच्यामध्ये काय झालं त्याला इथं गती मिळाली चढल्याचं जरी असलं पण डबल गती मिळालेली त्याच्यामुळे तुमच्या पुढे आता हेच उदाहरण माणसाच्या जीवनात जर काही झालं जे विद्यार्थी नापास होतात पुन्हा पुन्हा किंवा ज्या माणसाला अडचणी असते कदाचित जगाच्या पुढा असतो जास्त अडचणी वाला आणि ज्याला अडचणी येत नाही तो शिकतच असतो त्याला नोकरी मिळत नाही असं म्हणता येईल आपण गांधी काय म्हणतो त्याला गुडगा इथं गुडगा कोटरी कोटरी आणि पंजाब ते काय रे डोकं डोकं कवटी ते काय हॉडी आणि चांगल्या प्रकारे